या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. पण आमचं महत्त्वाचं काम आहे, बोलायचंय आम्हाला. हे जरा ज्यादा महत्त्वाचं असते पण. तुम्ही चला. कुठे? ते तुम्हीच म्हणलं की ते चहा प्यायला जायचं म्हणून. आता आमच्या कामापेक्षा चहा महत्त्वाचा झालाय काय? हे बघा, ती आता कुठं चांगली बोलायला लागली म्हणून म्हणलं ती चहा पासून तिला खुश करूया. तुम्हाला पटत असेल तर सांगा, नसेल पटत तर सांगून सोडा. बघा, पटतंय आमस्ते. जा तू. आलोच. लाडू, चल चल. चहाच्या बदल्यात सही, ठोकळ्याच्या वरची ठोकळी निघाली हे मास्तरी. हे बघा साहेब, तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. हे राणा म्हणजेच राजा, हे आपल्याला जे पाहिजे तेच करून देणार, आणि हे जे सांगणार ते अख्खं गाव ऐकणार. याचा अनुभव आम्ही मगाशीच घेतलाय. या माणसाला आपल्या गावातली अख्खी जमीन पाहिजे. आता गावची निम्मी अधिक जमीन तर आमच्याच ताब्यात आहे, पण ती घाणवट आहे. तू आता काही बी कर, पण गावातल्या स्तंभांची जमीन आमच्या नावावर कर. मी घेतोय कामाची जिम्मेदारी. राजा राजगोंडा जमिनी मिळवून देतच असते बघा. याला म्हणायचं एका दगडात दोन पक्षी. या साहेबाला बी दणका आणि पप्याला बी. काय म्हणताय साहेब? ते तुम्ही गावामध्ये कसल्या कंपन्या काढणार? केमिकल आणि बियरची. आणि त्यासाठी गावची सगळी जमीन आम्ही विकत घेणार आहोत. काय मूर्खपणा या. माननीय परेश पाटलांचं फेवरेट जेवण असते की होय. परेश पाटील तुम्हाला सांगून कळणार नाही, फार खराब झाली माझी हालत. लई वाईट हाल झालं की साहेबांच. तुझ्यामुळेच की? माझ्यामुळे काय? जे तू सांगितलं तेच मी केलेलं असे. तुझ्यामुळे झालं असेल, तुझ्यामुळे झालं असेल. ताडे बघ, स्वतःच्या डोळ्यानं बघ या साहेबांची काय हालत करून ठेवली या राणानं. तरी मी तुला सांगत होतो याला मध्ये आणू नकोस, तू माझं ऐकलं नाही. एक मिनिट. मी हे बघा वहिनी, ते मी काय बी केलेलं नसते. तुम्ही साहेबांनाच विचारा. साहेब तुम्हीच मला सांगा ती आता जेवण आणायला कोणी सांगितलं होतं? बघा आपण आणलं कुणी? पण ते कोणाचं फेवरेट होत? अरे पण बस, तू कुणाचे ते नंतर न ठरवू. आत्ता काय करायचं ते बघा आधी. ते मी बघते. साहेब सांगा नेमकं काय झालेलं असते. अरे बाबा, पोट खराब झालंय माझं. पोट खूप त्रास होतोय. हा तुम्ही एक काम करा, ते पाण्यामध्ये मीठ टाकून एक लिटरभर पाणी प्या बघा. मग ते भडाभडा उलट्या होणार, मग ते बरोबर सगळं नीट होऊन जाते बघा. नाही बाबा, नको नको, अजिबात नको. मग तुम्ही एक काम करा, ते उठक बैठक मारा बघा. ते पोटामध्ये मोरडा आला असेल ते बरोबर सगळं होऊन जाईल बघा. आता काय पहिलं काय? नाही रे बाबा, हलवत पण नाही, मला फार त्रास होतोय. ते बेस्ट आयडिया बघा. ते कोमट पाण्यामधन ते एरंडेल घ्या बघा, ते पोट सगळं क्लिअर होऊन जाते. कसले उपाय सांगायला लागलेस तू? हे तू गपे. हे बघा साहेब, ते जरा जादा ताप होईल पण सगळं कसं पटापट असं क्लिअर होऊन जाईल बघा. नाही नाही बाबा, आता त्रास करण्याची शक्ती नाही माझ्यामध्ये. आता नाही करू शकत. हो साहेब, असं काय करता हो, या पप्यामुळे जो घोळ झालेला असता हो तो निसरायला पाहिजे का? नको माझं मिटवतो, माझं मी मिटवतो. काय करायचं ते? साहेब तुम्ही हितनं पहिला चला, चला वाड्यात ना बाहेर चला. आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया, तुम्हाला बरं होईल असं औषध आपण घेऊया. तुम्हाला कर्चर बघायचं नव गावच, मी दाखवतो कर्चर तुम्हाला. चला चला हितनं चला. अहो ते सजलेलं बैल बघायचे नव, आपण बाहेर जाऊन बघूया. तुम्ही बरं होणं गरजेचं आहे. उठा उठा, चला उठा 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 उठा. डॉक्टरांकडे चला, डॉक्टरांकडे चला. यासने नीट नाही, कसला बी ताप नाही झाला पाहिजे त्यांना. हा खुश कर साहेबांनी. होय होय, खुश होणार खुश होणार. चला साहेब चला बंड. हा घे, हा घे, कोड घे, लॅपटॉप घे. हा घे, चला साहेब सावकाश घ्या सावकाश.
ती सावकाश नाही. होय होय फार त्रास होतो. हो आत्ता दवाखान्यात येऊ लगेच बरं होते मला. वहिनी ते बघितलं काय साहेबांचं किती वाईट हाल झालेत ते. यो पप्या असाच बिनकामाच आहे म्हणून तुला काम सांगितलं होतं तर तू बी लांब लावालायस. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका बघा राजा असते की हो आणि तसं बी त्या साहेबांना ते गावचं रीतिरिवाज आणि कल्चर आवडत असते बघा. तुम्हाला सांगते की असं कल्चर दाखवतं का नाही की ते साहेबांचं मन असं खुश झालं पाहिजे. तुम्ही ते टेन्शन घ्यायचं नसते बघा राजा असते की तुम्ही जाऊन आराम करा ते मी बघते सर ते मी काय मग हे लाडू कोण जिंकणार. साहेब तो जगातला सगळ्यात आईत गप्पू बैल आहे बर का. आयत गप्पू व्हॉट इज दिस आयत गप्पू. म्हणजे काय काम नाही धाम नाही नुसतं खेळायचं आणि मिरवायचं. बघतो काय रे हा बघतोस काय मीच मिळवून दिलाय तुला यो बैल. माझ्या ताईडीनं कवाच बाजार केलता याचा. वहिनीच निदान का दिला. आता ह्या पप्याचा नंबर. भैरजी काका हे असं कसं घडलं तेही एवढ्या तातडीनं. औरंगजेबाला भेटायला जाताना सिद्धीनं कोंडाजी बाबांना का सोबत घेतलं असेल. सिद्ध्याला काहीतरी संशय आलाय. सिद्ध्यागडावर नसताना कोंडाजी बाबांनाही जंजिऱ्यात राहू नये म्हणून त्यासनी बरोबर घेतला असणार. सिद्धीला स्वतःहून संशय येणार नाही. मग बाहेरून कोणी औरंगजेब तर नाही. अण्णा नाही अण्णा नाही दिवस भरले असत रे तुझे. ए बाप सगळे दिवस सारखे नसतात. हयच तरूचा आणि हयच फेडूचा लागता. ए बच्चे साहेब बघा बघा कसं करता. अण्णा नाही हा तुमचा वाडा नाही हे पोलीस स्टेशन आहे. साहेब आत्ता ह्याका सोडू नको हसावर चढवा ह्याका. स्वयंपाक करायला काय मला आवडतच आणि माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल. वर्ल्ड्स बेस्ट शेफच्या हातचं खायला. ओ आय एम सॉरी वर्ल्ड्स सेकंड बेस्ट शेफच्या हातचं खायला. आधी स्वयंपाक कर तरी तो आम्ही खाऊ आणि असावादी आज याला कोणतीही मदत करायची नाही. दत्ता आला आणि एकदम धमाकच केला नाही. आधी एवढे गोड वागत होते माझ्याशी. बस चहा पी तुम्ही आलात आणि एकदम असावरी त्याला जेवण करायला आत पाठवलंय. गप्पा मारायला नाही सांग त्याला. मला दत्ताने शिक्षा दिलेली नाही काही. त्यांना खरं तर मी आवडतो माझ्या आजचं खायला आवडतं म्हणून त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. इतके दिवस मला घरात येऊ देत नव्हते आता डायरेक्ट किचनमध्ये एंट्री. काय झटपट प्रगती केली की नाही. माझे सासरे लहान होते तर त्यावेळी त्यांनी हट्ट धरला आईकडे की सगळ्यांच्या घरात कारण त्यावेळी वाडीत प्रत्येकाकडे गणपती येत असे आणि त्यांनी आणायला सुरुवात केली. पण ती प्रथा आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोणाचं आहे. सासूबाईंचं आईचं घरी जायचं ना. दोघींपैकी तुमचं कौतुक जास्त कोण करत. बघितलं तिला घरी यायचंय म्हणून. ही फाईल मी चोरली आहे तुझ्यासाठी. अरे पण तू ही कशाला आणलीस यार ही नको आपल्याला. हे बाबा ही फाईल आणल्याने तिथे किती गोंधळ उडाला असेल. राधिका टेन्शन मध्ये असेल आणि सगळ्यांनाच प्रॉब्लेम ना. मग काय करायचं. तेच करायचं. हा तेच करायचं कारण आपल्याला तेच हवंय ना. कदम मला सांगा तुम्ही पाहिली का फाईल. आम्ही सगळे इकडे खूप विश्वासाने काम करतो. माणूस दुखावला जातो मॅडम. मुद्दा विश्वासाचा नाहीये आणि दुखावण्याचाही नाहीये. मुद्दा हा आहे की आता ही महत्वाची फाईल हरवली आहे ती आपण शोधायला पाहिजे. या लोकांना वाटलं गुरुनाथ सुभेदार संपला त्याचा पार प्याद झालंय प्याद. पण मी माझी प्यादी सगळीकडे पेरून ठेवली आहेत केड्या. ऑफिसमध्ये कदम महाडिक आणि राजवाडे आणि गुलमोरमध्ये शनाया आहेच. राधिकाचा बदला तर मी घेणारच आहे. गुरुनाथ सुभेदार इज बॅक. सो
तू कांदा का खिशात ठेवतेस माझा? हे बघा रे, मी काम करत असताना माझ्या आजूबाजूला थांबायचं आणि दर 10-15 मिनिटांना आत यायचं, जुना कांदा फेकून नवीन कांदा कापून खिशात ठेवायचा, कळलं? हो, पण का सासरी, दिसऱ्यात काम करायच लागत, अव सेवा करायच लागती, प्रत्येक पुरुषाच्या नशिबात हा भोग असतो. नाही नाही, माझ्या सुमीला असता सासूला झेपणार नाही, मला ती पटणार बी नाही. अरे लगीन झाल्यावर पटवून घ्यायलाच लागत सूर्या. मला सुमीचं लगीन करायचंच नाही, लगीन कॅन्सल.